नमस्कार. पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी 15,000 रुपये भरघोस रक्कम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या कृषी दर्शन चॅनलमध्ये. शेतीविषयक नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकार विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये शेतकरी वर्गाचे हित जपण्याचे काम सुरू सरकारने सातत्याने करत असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. दरम्यान सरकार शेतकऱ्याच्या हितासाठी मोठा निर्णय घेण्याच्या विचाराधीन असल्याचे समजत आहे. आता ओढवलेल्या संकटात वर्षाला दिल्या जाणाऱ्या 6,000 रुपयांमधून शेतकऱ्यांना तितकाच फायदा होत नसल्याचे स्वामीनाथन फाउंडेशन म्हटले आहे. त्यामुळे सरकारने यातील रक्कम कशी वाढवावी आणि शेतकरी वर्षाला 15,000 रुपये द्यावे असे स्वामीनाथन फाउंडेशन सांगण्यात आले. स्वामीनाथन फाउंडेशन या संदर्भातील प्रस्ताव तयार करून असताना हा प्रस्ताव सरकारपुढे मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर शेतकऱ्यांना 2,000 हप्त्याऐवजी 5,000 रुपये 3 हप्ते मिळण्याची शक्यता आहे. येत्या आर्थिक वर्षात पीएम किसान 2020 लाभार्थीची यादी नुकतीच जाहीर झाली करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधीची यादी आपण ऑनलाईन पाहू शकता. www.pmkisan.government.in संकेतस्थळावर जाऊन आपली ही यादी घरबसल्या आपल्या मोबाईलवर पाहू शकता. पीएम किसान योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात जाणून घेऊया. आधार कार्ड, बँक खाते, 712 उतारा, रहिवासी प्रमाणपत्र आणि अर्ज कसा करणार ते जाणून घ्या. योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेत www.pmkisan.government.in वर जाऊन नोंदणी करू शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.